मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी पिंकी सकाळी लवकर उठते आणि विचार करत असते की सासूबाई वर जाईपर्यंत बापूसाहेब अगदी ढारांडूर झोपले होते, असं का बरं? त्यावेळी पिंकी आता किचनमध्ये जाते तर समोर सुरेखा असते, ती बापूसाहेबांसाठी चहा बनवत असते. त्यावेळी पिंकी मुद्दामच विचारते, काय हो सासूबाई तुम्ही? सुरेखा हसतच म्हणते की बापूसाहेबांसाठी म्हणजे सरकारांसाठी मी स्पेशल चहा बनवते. आता पिंकी मनातल्या मनात विचार करू लागते की बापूसाहेब उठले आहेत हे यांना कसं माहीत झालं. तेवढ्यातच तेथे आता सुशीला आणि बापूसाहेब रूममधून बाहेर येत असतात. सुशीला म्हणते, तुम्ही पण ना ऐकतच नाही साहेब. अहो, तुमचं डोकं दुखतंय तर तुम्ही असं तयार होऊन का लगेच खाली आलात? मी तुम्हाला चहावर आणून दिला असता तुम्ही इकडे खाली हॉलमध्ये का? बापूसाहेब म्हणतात, राहू द्या, मी इथेच बरा आहे, इथे निवांत जागेत छान वाटतं. आता पिंकी त्या दोघांकडे पाहतच राहते. इकडे सुशीला म्हणते की तुमचं डोकं चेपून देऊ का मग? बापूसाहेब म्हणतात, नको, मी ठीक आहे. इकडे पिंकीला समजतं बापूसाहेबांचं डोकं दुखतंय, म्हणजे सुरेखा मावशींनी नक्कीच त्या आईस्क्रीममध्ये गुंगीचं औषध मिसळलं असणार. आता पिंकीला सुरेखाचा खूप राग येतो. ती आता तिच्या मागे जाते आणि तिच्या नावाने बोटं मोडत असते. सुशीला आता इकडे म्हणते की साहेब, अहो मी तुमच्यासाठी चहा करून आणते. तेव्हा हे बोलणं नेमकं सुरेखा ऐकते आणि म्हणते, काही गरज नाही आहे, मी सरकारांसाठी चहा बनवती. असं म्हणून ती बापूसाहेबांसमोर चहा घेऊन येते आणि म्हणते, आलं घातलेला चहा आणलाय, तुमचं डोकं दुखतंय ना? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, छान छान, पण तुम्हाला कसं माहीत की माझं डोकं दुखतंय म्हणून? त्यावेळी सुरेखा म्हणते, अहो असं काय करताय, सकाळपासून तुमची आरडाओरड चालली आहे की डोकं दुखतंय, म्हटलं की लवकर उठावं, तुमच्यासाठी छान मस्त असा चहा बनवावा, त्यावेळी मी तुमचं आता डोकं चेपून देते, सुरेखा म्हणते. तर बापूसाहेब म्हणतात, बरं ठीक आहे. सुशीला म्हणते, असं डोकं चेपायची काही गरज नाही साहेब, मी तुम्हाला गोळी देते. बापूसाहेब सुरेखाच्या बाजूने जातात, सुशीलाला नकार देत म्हणतात की नको मला गोळी, सुरेखा आता माझं डोकं चेपून देईल ना, तिने डोकं चेपलं तर खूप छान वाटतं आणि लगेच रिलॅक्स देखील वाटतं, तुम्ही हा चहाचा कप घ्या आणि किचनमध्ये ठेवून या. आता सुशीलाला नोकरासारखी वागणूक दिल्यामुळे तिला राग येतो. ती लगेच किचनमध्ये जाते आणि म्हणते, काय ग अटवाडीच्या मुली, काय म्हणालीस होती तू बापूसाहेबांच्या पुढे पुढे करायचं? बघ आता ती सुरेखा कशी चिटकून बसली आहे त्यांना. अगं तुझी युती काही कामाची नाही, असं म्हणून सुशीला आता पिंकीला म्हणते की आपली युती तुटली, तुझ्यात जर हिंमत असेल ना तर बापूसाहेबांपासून त्या सुरेखाला वेगळी कर, मग तुला मानेल, चल. इकडे बापूसाहेब खूपच खुश होतात आणि म्हणतात, सुरेखा देवी अगदी छान वाटलं, तुम्ही डोकं चेपलं तर लगेच रिलॅक्स वाटलं, असं म्हणून तिचा हात पकडतात, तिला जवळ बसवतात आणि म्हणतात, अहो सुरेखा देवी का जाताय हे घर सोडून? सुरेखा मुद्दामच म्हणते, नाही मी आता तुम्हाला सांगितलं ना एकदा जाणार आहे म्हणून, रात्रीच तसं क्लिअर केलंय, मला जावंच लागेल. आता गुंता खूप वाढत चाललाय. बापूसाहेब म्हणतात, काही नाही, गुंता सुटेल, आपण सर्वजण गुण्या गोविंदाने इथेच राहू. इकडे बापूसाहेबांचा आता सुशीलाला खूप राग आलेला असतो. मग ती रागातच त्या दोघांकडे पाहत आता पिंकीकडेही पाहते. आता पिंकी तव्यावर असणारा स्टिकर काढण्याचा प्रयत्न करते. युवराज देखील आता तेथे आलेला असतो, तो आपलं काम सुरू करतो. इकडे मात्र बापूसाहेब आणि सुरेखाच्या गप्पा सुरू असतात. बापूसाहेब चक्क सुरेखाला शपथ घालून म्हणतात, अजिबात कुठेही जायचं नाही, माझी शपथ आहे तुम्हाला. सुरेखा लाजल्याचं नाटक करत असते आणि बापूसाहेबांच्या अगदी जवळ जाऊन बसते. एकमेकांचे हात घट्ट पकडत दोघेही नव्या जोडप्यासारखे गप्पा मारू लागतात. सुशीलाला अजिबात हे सहन होत नाही, ती पिंकीकडे पाहते. पिंकी मात्र खूप चिडलेली असते. तेव्हा युवराज तिच्याकडे पाहतो आणि विचारतो, काय झालं? तेव्हा पिंकी म्हणते, पहा ना, हा स्टिकर ना आता व्यवहारचा निघतच नाही आहे. त्यावेळी आता युवराज म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे. तेव्हा आता युवराज लगेच गॅस ऑन करतो, तवा त्यावर ठेवतो, तो स्टिकर आपोआपच निघतो. त्यावेळी पिंकी म्हणते, खरंच तुम्ही ना खूप ग्रेट आहात धनी, असं म्हणून ती त्याचे गालगुच्चच पकडते आणि म्हणते, बापूसाहेबांना चिकटणाऱ्या या सुरेखाला सुद्धा आग लावूनच घराबाहेर काढणार आहे, मला एक आयडिया सुचली आहे. तेव्हा युवराज विचार तो काय? पिंकी म्हणते, काही नाही, असं म्हणून ती डोळा मारते. दुसरीकडे बापूसाहेब आणि सुरेखा हे दोघेही रूममध्ये आलेले असतात. त्यावेळी आता बापूसाहेबांच्या हातात सर्व सामान सुरेखा देत असते, रुमाल, पेन, त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू. तेव्हा बापूसाहेब आरशात पाहत म्हणतात, अगदी नवीन लग्न झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा सुरेखा म्हणते, हो वाटतंय, पण सुशीला देवींना म्हणजे तायडीला हे आवडत नाही ना, त्यावेळी त्यांच्याकडे एवढं लक्ष देऊ नका, मला दुसरी बायको आहे सुरेखा नावाची, हे त्यांना पचायला जरा वेळ लागेलच, रिलॅक्स राहा. तेव्हा आता आपण संध्याकाळी पुन्हा तो आईस्क्रीमचा प्रोग्राम करायचा का? असं सुरेखा विचारते. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, हो काहीही हरकत नाही. तेवढ्यातच सुशीला देखील तेथे येते, ते बोलणं ऐकते.
बापूसाहेब म्हणतात, सुरेखा देवी, सुशीला देवी, आम्ही जातो, एक महत्वाची मीटिंग आहे, असं म्हणून ते तेथून निघतात. तर सुरेखा मोठ्या तोऱ्यातच सुशीला समोरून जाते. सुशीलाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती म्हणते, काहीही गरज नाही युती वगैरे करण्याची. ह्या घाटवाडीच्या मुलीला ना एकही गोष्ट करता येत नाही. पिंकी तेवढ्यातच गरमागरम चहा घेऊन तेथे येते आणि म्हणते, चिलॅक्स सासूबाई. आता सुशीला तिला खूपच बोलू लागते. पिंकी म्हणते, अहो ऐका माझं, हे पहा माझ्याकडे काय आहे, कचऱ्याच्या डब्यामध्ये मला ही गुंगीच्या औषधाची बाटली सापडली आणि रात्री त्या आईस्क्रीममध्ये गुंगीचं औषध टाकलं गेलं होतं, त्यामुळेच बापूसाहेब सकाळी उठल्यानंतर माझं डोकं दुखतंय असं म्हणत होते. सुशीला म्हणते, नुसत्या बाता मारू नकोस, ती सुरेखा शेरास सव्वाशेर निघाली आहे. अगं आज पण त्या दोघांनी संध्याकाळी आईस्क्रीमचा बेत केला आहे, मी काय त्यांच्याकडे टाकामाका बघत राहू का? वेळी पिंकी म्हणते, माझं तरी ऐका, सुशीला आता ऐकायला तयार नसते. म्हणते, तू जेव्हा बापूसाहेबांनी मला एकत्र आणशील तेव्हाच मला समजेल की तू माझ्यासाठी काहीतरी करते, आपली युती आहे. आणि संध्याकाळी जर आमच्या दोघांना एकत्र वेळ मिळाला नाही, ती सुरेखामध्ये येऊन टपकली, तर मग बघ, तर ते माझ्याबरोबर गोडगोड बोलत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी सोडणार. पिंकी म्हणते, चहा तरी? तेव्हा सुशीला म्हणते, अजिबात नाही. पिंकी मनातल्या मनात विचार करते की मी असं काहीतरी करणार आहे ना की सुरेखा मावशींकडून सर्व सत्य वधवून घेणारच, की बापूसाहेबांच्या आईस्क्रीममध्ये तिनेच गुंगीचं औषध मिसळलं होतं. त्यावेळी आता पिंकी चहा वगैरे सर्व काही तिथून घेऊन जाते. सुशीला तशीच बसून राहते. दुसरीकडे सुरेखा आता संग्रामला सर्व काही तिने रात्री जो प्लॅन केला होता तो सर्व सांगते. संग्राम म्हणतो, आई अगं जेव्हा तू आईस्क्रीम मागवलं तेव्हा तर मला काही कळालंच नव्हतं, पण त्या पिंकीला तू हलक्यात घेऊ नको हां. आता सुरेखा म्हणते की त्या पिंकीला कोण घाबरते, ती काहीतरी करणार आणि मी तिच्या प्लॅनमध्ये फसणार असं होणार नाही, कारण तुझी आई बारागावचं पाणी पिलेली आहे आणि पिंकीसारख्या अशा मच्छरांना मी माझ्या घराच्या दाराबाहेर पाणी भरायला ठेवेन. त्यावेळी संग्राम हसतो. तर सुशीला टाइम स्पेंट कशी करत होती पाहिलं ना बापूसाहेबांजवळ, रात्रभर नुसती बसून होती असं म्हणून दोघीही एकमेकांच्या हातावर आता टाळ्या देतात. त्याचवेळी तेथे आता चित्रा येते आणि म्हणते, मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं. सुरेखा रागातच तिच्याकडे पाहू लागते. त्यावेळी चित्रा म्हणते, ते जाऊ द्यात, पण आत्ताच ती पिंकी आहे ना ती मोठ्या सासूबाईंच्या रूममधून बाहेर आली, त्या दोघींची नक्कीच काहीतरी खिचडी पकती आहे, ती पिंकीला एवढं हलक्यात घेऊ नका, ती खूप तेज आहे, काय कधी करेल ना नेमच नाही, तुम्ही जरा सावध राहा हा धाकल्या सासूबाई. त्यावेळी आता सुरेखा म्हणते, त्या पिंकीचं मला सांगू नकोस, ती पिंकी काहीच प्लॅन करणार नाही, आयडी तर तिच्या वाऱ्यावर सुद्धा त्या पिंकीला उभी करणार नाही, मला माहिती आहे ना त्या दोघींचा किती 36 आकडा आहे. त्यावेळी चित्रा म्हणते, हो मी तुम्हाला सांगतेय, मी माझ्या CCTV फुटेजने चेक केलं, पण पिंकी जो नाश्ता घेऊन गेली होती तो नाश्ता थोरल्या सासूबाईंने पुन्हा पाठवून दिला. सुरेखा म्हणते, मग यातच तू सर्व काही ओळखून जा, दोघींची युती आहे की नाही. चित्रा म्हणते, आता मी तुम्हाला पुरावाच दाखवते. पिंकी आता किचनमध्ये आलेली असते, ती तिच्याच विचारांमध्ये गुंग असते. त्याचवेळी युवराज विचारतो, काय झालं, ही भाजी टेस्ट करता का? पण पिंकीचं लक्षच नसतं. त्यावेळी पिंकी म्हणते, मला काही सुचत नाही आहे. युवराज म्हणतो, एक सुचवू का, मी जी खेळणी आणली होती त्याचा विचार करा. पिंकी आता लाजू लागते. मग त्यानंतर ती म्हणते, अहो मी युतीबद्दल विचारावं. तेव्हा युवराज म्हणतो, हे प्रकरण दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे, तुमची युती टिकणार नाही मला माहीत आहे. पिंकी म्हणते, तसं होऊन चालणार नाही. तेवढ्यातच डॉल्बी आणि छबी तेथे येतात. पिंकी त्या दोघांनाही म्हणते, सत्यादादा आणि निरीला पटकन माझ्या रूममध्ये घेऊन या, तेव्हा माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे असं पिंकी म्हणते. त्यावेळी आता ते दोघेही ठीक आहे असं म्हणतात. डॉल्बी लगेच निरीला बोलवायला जातो. छबी आता पिंकीच्या रूममध्ये जाते. सर्वजण युती करतात. पिंकी सर्वांना प्लॅन समजावून सांगते. तेव्हा सर्वजण ठीक आहे असं म्हणतात आणि पिंकीच्या प्लॅनमध्ये सहभागी होतात. काही वेळानंतर बायका तेथे आलेल्या असतात, त्या पिंकीचा जाहीर सत्कार करणार असतात. ती म्हणते, तुम्ही चहा पाणी वगैरे घ्या. पण आता त्या बायका म्हणतात, नाही तुमचा जाहीर सत्कार करायचा आहे, कारण पहिल्यांदाच तुम्ही महिलांसाठी खास शौचालय बांधून दिलं आहे, तुमचे आभार मानायचे आहे, सत्कार करायचा आहे. तेव्हा पिंकी म्हणते, हे उद्घाटन आपण सुरेखा मावशींच्या हातून करूयात. तेव्हा सुरेखा रागातच पिंकीकडे पाहू लागते, तर पिंकी गालातल्या गालात हसते. मित्रांनो, पुढील भागामध्ये सुरेखा आता तिच्या प्लॅनची तयारी करते आणि बापूसाहेबांना पुन्हा आईस्क्रीम घेऊन जायला निघते. त्यावेळी तिच्या पाठीमागे कसला तरी विचित्र आवाज येतो. त्यानंतर तिच्या पाठीमागे भूत उभं असतं. तेव्हा सुरेखाच्या अंगाचं पाणीच होतं, ती खूप घाबरते. हा सर्व पिंकीचा प्लॅन असतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब